मराठा ओबीसी आरक्षणाबाबत मुंबईत सर्वपक्षीय बैठक, बैठकीत आरक्षणाबाबत तोडगा निघणार का याकडे लक्ष, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार लागले कामाला। वसंत मोरे मनसे वंचित मार्गे ठाकरेंच्या अंगणी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात वसंत मोरेंची घरवापसी, वसंत मोरे विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग, विधानसभेला बच्चू कडू तिसरी आघाडी करण्याची शक्यता, बच्चू कडू संभाजीराजे करणार नेतृत्व। मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून विरोधकांचा आक्रमक बाणा, अजितदादांच्या बहुमताच्या वक्तव्यावर विरोधक संतापले। 60 तासांनी रक्तात दारूचे पुरावे मिळणार आहेत का, वरळी हिट अँड रन प्रकरणी आदित्य ठाकरेंचा सवाल। राष्ट्रवादीचे आमदार माझ्या संपर्कात नाहीत, शरद पवार यांच्या वक्तव्यानं संभ्रम वाढला। जयंत पाटलांच्या संपर्कात राष्ट्रवादीचे आमदार, राष्ट्रवादीतल्या आमदारांबाबत शरद पवार यांचा मोठा दावा। विधान परिषदेच्या रिक्त सभापती पदासाठी लवकर निवडणूक घ्यावी, महाविकास आघाडी नेत्यांची राज्यपालांकडे आग्रही मागणी। सभापती निवडणुकीसाठी सरकारी पातळीवर हालचाली, फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट, भेटीत विधान परिषदेच्या सभापती निवडण्याबाबत चर्चा। नीता अंबानी यांच्याकडे 500 कोटींचा हिऱ्याचा हार, 200 कोटींचा मुघल काळातील बाजूबंद, खास तंत्राचा वापर करून दागिने तयार। विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची हॉटेलवारी, प्रज्ञा सातवांच्या विजयासाठी काँग्रेसकडून खबरदारी, 12 जुलैला होणार विधान परिषदेसाठी निवडणूक। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडको घरांची जम्बो लॉटरी काढणार, 15 ऑगस्टला सिडको जम्बो लॉटरी काढण्याच्या तयारीत। छगन भुजबळ हे अंतरवाली रॅली काढणार असल्याची माहिती, अंतरवाली निवडलं कारण भुजबळांना दंगली घडवायची आहे, जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप। नाशिकमध्ये वसंत गीतेंच्या कार्यालयावर पोलिसांचा बंदोबस्त, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेवर मनपाकडून पुन्हा हातोडा। माधवराव किन्हाळकर यांची भाजपला सोडचिठ्ठी, सूर्यकांता पाटील यांच्यानंतर किन्हाळकर यांचा राजीनामा। बेस्टमध्ये भंगार विक्रीत भ्रष्टाचाराचा आशिष शेलारांचा आरोप, मंत्री उदय सामंतांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनचा मार्ग मोकळा, महाराष्ट्र सदनाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भूमिपूजन। कल्याण ग्रामीण विधानसभेतील 14 गावांचा नवी मुंबई मनपात समावेश, 14 गावं विकास समिती, आमदार राजू पाटलांच्या प्रयत्नात यश। जळगावच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अमरावती पावसाचे तुफान बॅटिंग, राजकमल चौक रविनगर भागात दुकानात शिरलं पाणी, व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान। नवी मुंबईमध्ये बनतोय डर्टी स्वास, कामोठेमधील डर्टी स्वासच्या कारखान्यावर धाड, कारखान्यात डर्टी स्वास बनवल्याचा मनसेचा आरोप। खामगाव आणि शेगाव तालुक्यातील बळीराजा संकटात, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, शासनाकडे पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची मागणी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।